समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आषाढी एकादशी संपली की बळीराजाला बिंदूर सणाचे वेद लागतात। सर्जा राजाचा सण अशी ओळख असणारा हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या सणाला 12 बलुतेदार शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन धान्य मागतात, त्याला आस्वाद वाडा असं म्हणतात। तर या सणाला मातंग समाजाच्या लोकांना मोठे महत्व आहे। या समाजातील लोक सकाळी सकाळी प्रत्येकाच्या घरी जाऊन तोरण बांधतात। नवीन घराच्या वास्तू शांती दिवशीही तोरण बांधले जाते। हे तोरण तयार करण्यासाठी या समाजातील लोकांना सणाच्या अगोदर 15 दिवस मोठी मेहनत घ्यावी लागते। शेतातून केळीचं खोट आणणं, ते आंबवणं आणि नंतर त्याचं विणून दोरखंड बनवणं, त्यामध्ये आंब्याची पानं अडकवणं असे सोपस्कार पूर्ण करावे लागतात। खडाव तालुक्यातील वडूजेतील श्यामराव रामू पाटोळे यांचा 3 पिढ्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे। त्यांचे सध्याचं वय 69 वर्षांचं आहे। या व्यवसायात त्यांना पत्नी बेबीताई पाटोळे, मुलगी मनीषा राजेंद्र सकट यांचं सहकार्य लाभतं। घरोघरी जाऊन तोरण बांधले की त्यांना कोण शेर अडशेरी धान्य तर कोण 51,100 रुपये देतं, तर वास्तुशांतीला 251,500 रुपये देण्याबरोबर संपूर्ण पोशाखही केला जातो। श्यामराव यांना संपूर्ण आयुष्यभर प्रचंड मेहनत करावी लागली आहे। स्वस्ताईच्या काळात त्यांनी गावातील अनेक घरात लगडीनं पाणी भरलंय। 1 रुपया दरानं त्यांनी सरकारी आड, मारुती मंदिर, मर्याई मंदिर, कुंभार गली या ठिकाणावरून पाणी भरलंय। तर जुन्या काळातील गवंडी कारगीर शहाबुद्दीन मुल्लाभाई यांच्याकडे अनेक वर्ष भिगारी म्हणून काम केलंय। या कामात त्यांना स्वतःला कारागीर बनता आला नाही, तरी त्यांनी मुलगा मारुती यास चांगला गवंडी कारागीर बनण्यास प्रोत्साहन दिलं। दरम्यान बेंद्राच्या पार्श्वभूमीवर वडूज येथील सिद्धिविनायक बाजार पटांगणात चिखलाचे बैल, गोंडे, मूळ तसेच बैल सजावटीचं साहित्य मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध झालंय। आता सांगा, मग काय सांगत होते? आज 15 दिवस आधी चिरून घ्यायचं, भिजवायचं, नंतर मग असं एक पेंट करून वळायचं। बेंद्रा दिवशी आपलं सगळ्यांच्या घरोघरी जाऊन धान्य आपलं मिळतं। आपलं गेलं म्हणजे तोरण बांधलं म्हणजे मी बांधणार, आपलं तोरण आपलं त्याच्याने आपलं धान्य देणार गावचे आपले नादे। किती वर्ष व्यवसाय करते तुम्ही? शिक्षण की तुमच दोघांच काय नाही? किती धान्य मिळते बेंद्राला? 10-15 पहिले साठते वर्षाचा साल लोट होत। पोरांना समजेन दहावी 10वी सरला 12वी झालाय माहित असेल। खंड गवंडी काम किरकोळ आहे त्याला काय? एका दिवसाची कथा पोरांची, एका दिवसाची कथा भाडे करून मिळाला का नाही? मिळाला का नाही? होय, तुम्ही म्हणता तर भाडे करू बघायचं। भाडे पुरगी भाडे देणार का पुरगी? गाव आहे नाही का?
मग ना काही भाडं जाऊ दे, कसं आहे तिला पण आधार होईल, मागितलं असते तिने जर वाटणी मागितली असती तर द्यावीच लागली असते ह्याने, तिला पण आधार होईल आपलं, तुम्हाला बी आपलं पोरं काय पोरं काय लिहिली तुम्हाला सांभाळणार नाही, माझी लई इच्छा होती मी आज चला म्हणला का तुम्ही त्या ह्याच्या लग्नाला आलते का ते नारायण गुरु नाही नाही नारायण गुरुची नारायण गुरुची मी होतो की त्या लग्नाला मग परवा ना पलीकडे दुकान आहे पलीकडे आसरळ बर एकटं ड्रायव्हर गाठून येऊ की त्यांच्यात खात नाही ते रविवारच आहे की नाही चालत का बोकडा जगा रेडी पुढच्या रविवारी हे दोन्ही रविवार नाही सांगतो श्रावण लागतो तेव्हा सांगाय नाही मग आता हे दोन रविवार गेले की श्रावणच लागतो हे उद्या ज्या रविवार कार्यक्रम आपला होता बर पुढे म्हणजे आता होतच नाही कार्यक्रम तो आता कसं आहे आता दोन रविवार असेल जाणार की परत आमोश येणार पाडा ही लागणार श्रावण लागणार काय माहिती आता तर निघाला पहिला तर आठवडा येऊ पहिला तर आठवडा आषाढ आहे ना आषाढ आहे श्रावण काय मोठ्याचं पण चालतं तसं काय नाही जागरण करायचं जागरण करायचं जत्रा होय का जागरण माका मंगोडा बोलवणार आणि एक बोकाड असणार काय वाटणं एवढं गाढव एवढा आहे ना कमरे एवढा आहे का ती शेजारी तेव्हा दोन दिवस घालायला लागेल शेजारी अगदी जाण मोठी मोठा आहे आता वड कापलेली रस्ते कडं वड कापलेली साठवून ठेवायचं जाणार आचार्य कोण राहील तिकडे गेले आचार्य कोण होय का घरगुती आंबूज पद्धतीने म्हणवा घरगुती घरगुती नाही करायचं आश्चर्यवाद आंबोज किती बोलवणार आंबोज किती बोलवणार आंबूज नाही आंबूज नाही बाकी मान पण बाकी काय तोंडवाडीला एक लाख ते हनला त्यांना दीड काय हो काय नाही नाही मला माहित आहे मला घ्या तुम्ही हाफ चेडी घालतो आम्ही नागो 3 रुपये रोज आम्ही नागो फिरायचो तुम्ही हाफ चेडी 3 रुपये रोज घ्यायची इमारत मला 3 रुपये शाहिन भाई हजरत भाई इमारत माझ्या सगळ्या गणेश शाहपुत भाई तुम्हाला बेकारच ठेवलं गौंडी नाही केलं मला बेकारच ठेवलं शाहपुत भाई कुरुलीच्या गुजरात घेतलं का सामान हो बोरगट आले भिजू नका वर यार बाकी नळाच कस नळाच कस नाही पहिले नळा पाणी 8 दिवसात ना का आता किती 10 दिवसात ना का 8 दिवसात आले देवाजीच्या मना आहे ना आपल्या हातात काय आता कसं झालं आमचं माहितीये का प्रश्न आता सगळं फुटून आहे सगळी बर आता म्हणजे कशी फुटून पोरगी पोरगी इकडं पोरग इकडं पोरगणी असतो आमची पोरगी दाखली मुलगी आहे तिला मालक आहे ते आपल्या गावात तिला म्हणजे पोरे कुठं आपलं इकडं राहतो म्हातारी गावात एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर विजय शेट्टे वडोज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.